महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गुणबा डेव्हलपर्स। श्रावण अशा धार्मिक पवित्र महिन्यामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने शिवलिंगाचे भक्तिभावाने पूजा करीत असतात, परंतु जिल्हा स्थानिक प्रशासनाच्या आदेशाने कोरोना संक्रमण वाढू नये या उद्दात्त हेतूने धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे तसेच यात्रा मेहकर तालुक्यामध्ये बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांनी दिले आहेत। बुलढाणा तालुक्यातील मेहकर तालुक्यामध्ये आकाशातील तारका मंडलाप्रमाणे तपस्येसाठी बसलेले सप्तऋषींचे स्थळे प्रसिद्ध असून सप्तऋषीच्या तपश्चर्येने पुनीत झालेल्या स्थळांना श्रावण महिन्यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, बीडसह महाराष्ट्र व इतर राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करीत असतात। परंतु कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मेहकरचे तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांनी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये 20 ऑगस्ट रोजी जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गोंदे, सप्तऋषी संस्थांचे अध्यक्ष, महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रावण महिन्यामध्ये सप्तऋषीच्या पवित्र अशा ठिकाणी शिवभक्तांनी गर्दी करू नये व कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मेहकर तालुक्यामधील धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले असून अनुचित प्रकार घडल्यास, शांतता व सुव्यवस्था विस्कळीत झाल्यास उचित कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या व अशा प्रकारच्या संबंधितांना आदेश पारित करण्यात आले आहेत। यावेळी वडाळी येथील वशिष्ठ ऋषी, देळप येथील बगदालभ्य ऋषी संस्थान, गोमेदर येथील गौतमेश्वर ऋषी संस्थांचे अध्यक्ष, वरवंड येथील वाल्मिकेश्वर संस्थांचे, पाथर्डी येथील पाराशर ऋषी संस्थांचे अध्यक्ष, दुर्गबोरे येथील दुर्वास ऋषी संस्थान, विश्वी येथील विश्वामित्र ऋषी संस्थांचे अध्यक्ष, जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सर्व गावांमधील पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, अनमोड साहेब, गणेश महाजन साहेब, जानेफळ, वरवंड सर्कलमधील सर्व तलाठी उपस्थित होते। प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी जे आदेश दिले आहेत त्या आदेशाप्रमाणे सर्व धार्मिक स्थळे ही बंद राहतील, ज्यामुळे माझी सर्व भाविकांना विनंती आहे की आपण श्रावण महिन्याच्या येणाऱ्या येत्या 3 सोमवारी या सप्तऋषींची जी मंदिरे आहेत त्या ठिकाणी कुणीही गर्दी करणार नाही, सर्व मंदिरे बंद असतील, त्यामुळे विनाकारण कुणीही सदर ठिकाणी जाऊन गर्दी करू नये हे मी पोलीस प्रशासनातर्फे सर्व जनतेला सर्व भाविकांना आवाहन करत आहे। त्याचप्रमाणे सदर ठिकाणी आम्ही योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे, नाकाबंदी लावलेली आहे, त्याच्यामध्ये जो कोणी कायदा पाळणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव जरी थोडा कमी झालेला आहे तरी देखील हे संकट पूर्णपणे नष्ट झालेलं नाही। सद्यस्थितीत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशामुळे धार्मिक स्थळं पूर्णपणे बंद असल्यामुळे ही जी सप्तऋषीची जी ठिकाणं आहेत हे देखील बंद आहेत। श्रावण महिन्यामध्ये जरी भक्तांची इच्छा असते की या सप्तऋषीला भेट द्यावी, दर्शन घ्यावं, तरी देखील या कोरोना संकटाचा विचार करता सर्व भाविक भक्तांना मी या ठिकाणी विनंती करतो की कोणीही दर्शनाकरिता गर्दी करू नये। त्याचप्रमाणे कोविड निर्बंध जे आहेत त्या कोविड निर्बंधाचं पूर्णपणे पालन करावं। आज जानेफळ येथे पोलीस स्टेशनला आम्ही सर्व संस्थांचे अध्यक्ष, पोलीस पाटील, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची सभा घेतली आणि या सभेमध्ये सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही कोरोनाविषयक निर्बंधाचं उल्लंघन होता कामा नये। त्याचप्रमाणे कुठलंही मंदिरामध्ये कुणीही प्रवेश करता कामा नये आणि कुठल्याही प्रकारची गर्दी होता कामा नये। सर्व भाविक भक्तांना माझी विनंती राहील की आपण देखील या नियमाचं पालन करावं। आपली निश्चितपणे श्रद्धा आहेच, परंतु शासनाचे जे आदेश आहेत या शासनाच्या आदेशाचे आपण पालन करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। महाराष्ट्र लाईव्ह न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी प्रमोद मिश्रा, मेहकर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा।
आणि बेल आयकॉन प्रेस करा।